न्यूज के स्पॉन्सर हैं गुडमार्क सॉल्यूशंस, सभी प्रकार के HDIP वायरलेस और वाईफाई CCTV कैमरे और मटेरियल होलसेल कीमत में उपलब्ध। पता बालाघाट कॉलेज नलद्रुक तालुका तुलजापुर जिला उस्मानाबाद। नमस्कार, मैं खालिद मन्यार, प्रहार जनशक्ति पक्ष शहर कार्याध्यक्ष। आज प्रभात 14 चे नगरसेवक जे ये सांगितले की बाबा प्रहार संघटना ते जे तीन लोग आहेत ते गुंड प्रतीचे लोग आहेत, तर तिन्ही चुकीचा वक्तव्य त्यांचा निषेध करतो। आज प्रभात चौकात मध्ये तुम्ही बघा, इकडे पद्मशाली चौक ते आपला सोशल स्कूल, नंतर वाईल हॉटेल ते पूर्ण केवाई चौक, रस्त्याची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे। इथं पोलीस स्टेशन आहे, कारागार आहे, संबंधित हॉस्पिटल आहे, मोठमोठे हॉस्पिटल आहे, लोकांचं वाहतूक जास्त आहे, पोलीस बंद, कॉलेज आहेत, मुलं जाते येणं जाणं आहेत, लोक घाबरून या रस्त्यामुळे पलीकडच्या रस्त्यानं चालले आहेत, जमकोटी पुलच्या रस्त्यानं। त्यांना लाज वाटायला पाहिजे, तुम्ही जनतेचे सेवक आहेत का लगे, विनाकारण चांगल्या संघटनेला तुम्ही बदनाम करता। अहो ते अजित कुलकर्णी आमचे शहर अध्यक्ष आहेत, मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये जे अजान बंद केली होती त्या शहर अध्यक्षांनी स्वतः उपमुख्यमंत्र्याला फोन करून अजानबद्दल बोललेत। साहेब म्हणला तुम्ही मुस्लिम समाजावर अन्याय करतो, अजान तुम्ही तात्काळ चढवा, त्यांचा रोजाचा सण चालू आहे, रमजान पवित्र महिना चालू आहे, असल्या माणसं अशा माणसं तुम्ही प्रहार संघटना एवढं लॉकडाऊनमध्ये तुम्ही कुठं होतो? किती लोकांना तुम्ही बिल माफ केलेत, किती लोकांना बेड अवेलेबल करून दिलेत, किती लोकांना फ्रीमध्ये बॉडी आम्ही दिलेत, कोविडचे पॉझिटिव्ह झाले होते त्यांना बरेचसे लोकांना त्यांनी बिलासाठी बॉडी तटून ठेवली होती। स्वतः प्रहार संघटना दवाखान्यामध्ये जाऊन संघर्ष करून बॉडी बिडे त्याचं ताब्यात दिले आम्ही, तर विनाकारण तुमच्या हातानं काही काम होत नाही का? स्वतः तुमची पार्टी तुम्हाला अनकेअर करते, तुम्ही कुणावर टीका करू नका। तुमचा आज प्रहार संघटनेचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल रात्री प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी उपरोधक असे दोन बॅनर लावले होते। त्या एक बॅनरमध्ये असं लावले लिहिण्यात आला होता की हॉर्न आहिस्ता बजाए जनता सो रही है, आणि दुसऱ्या बॅनरमध्ये गाडी आहिस्ता चलाइए रस्ते रो रहे। या उपरोधक पद्धतीने दोन आम्ही बॅनर लावलं होतं। खरं म्हणजे या बॅनरच्या माध्यमातून सामान्य जनतेला आणि प्रभाग क्रमांक 14 जनतेला जागरूक करण्याचे काम या बॅनरच्या माध्यमातून आम्ही काल करणार होतो, परंतु जनता जागरूक झाली, परंतु झोपलेले झोपेचे सोंग येणारा एक नगरसेवक मात्र खडबडून जागा झाला। खरं म्हणजे आपण काल ज्या बॅनरची चर्चा संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात होत होती त्या बॅनरच्या बद्दल आज ज्या माणसाच्या पोटात दुखत होतं त्या माणसाने या ठिकाणी आलं आणि कोण ठेकेदार आहे, कोण ठेका घेतला, कोणी ठेकेदाराचे पैसे खातात याच्याशी प्रहारचा संबंध नाही। सामान्य लोकांची कामे झाले पाहिजे। जो लोकप्रतिनिधी असेल, मग ते आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल किंवा मंत्रीगण असेल, कुणी काम करत नसेल तर त्याच्या विरोधात प्रहार आजपर्यंत लढत आलेले। आमच्यासाठी लढा नवीन नाही आहे। आम्ही कुठल्या तरी पक्षात अचानक जाऊन आयता बिळा नागोबा म्हणतात ना, त्या पद्धतीने आम्ही निवडून आलेलो नाही। प्रहारचं काम आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे। तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं हे बॅनरवर ज्याचे नाव आहे तुम्ही बघा, त्यांना शहरातील जनता चांगला माहीत आहे, चांगलाच माहीत आहे, चांगला काम करतात म्हणून शहरातील जनतेला माहीत आहे। प्रहार वाईट काम करत नाही, प्रहार कुणाचा हप्ता खात नाही, प्रहार कुणाच्या ठेकेदाराचे पैसे खात नाही, किंवा प्रहार एखादा टेंडर करून टेंडरमधील पाईप बदलून पाईपचे पैसे खाणारी प्रहार नाही आहे। प्रहार सामान्य लोकांसाठी काम करणारी प्रहार आहे। तुम्ही जाऊन विचारा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रहारचं नाव सांगितलं तर ज्या ठिकाणी 1,00,000 रुपये बिल केलं असतं त्या ठिकाणी 50,000 रुपये बिल केला जातं। तुम्ही एखाद्या शासकीय कार्यालयात विचारा, एखादा कर्मचारी अधिकारी जर पैशाची मागणी करत असेल, फक्त प्रहारचं नाव घेतलं तर तो अधिकारी तातडीने सही करून त्या ठिकाणी फाईल पुढे घेते। प्रहारचं काम हे आहे। आता तुम्हाला या माध्यमातून चॅलेंज देतो, येणाऱ्या 8 दिवसात प्रभाग क्रमांक 14 विविध ठिकाणी प्रहारच्या वतीने जनता दरबार भरून जनतेचे कामं करून तुमच्या कामाची उधळपट्टी या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज म्हटलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला कुठेतरी मारून टाक, अहो तुम्हाला कोण मारणार आहे? आणि तुम्हाला मारण्याने देशाचा काय फायदा होणार नाही आणि तुमचं लायकीच काय तुम्हाला मारायची गरज काय? मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना या माध्यमातून विनंती करतो, हा व्यक्ती 1 नंबरचा खोटारडा आहे। यापूर्वी सुद्धा तिने एक पत्रकार परिषद घेऊन माझ्या जीवाला धोका आहे, माझा मर्डर होणार आहे, अरे तुझा कोण मर्डर करणार आहे, तू कोणाचं तरी काहीतरी खाल्लं असेल म्हणून तुला भीती वाटत आहे, आम्ही कोणाच्या बापाचा खात नाही, आम्हाला कोणाची भीती नाही आहे। मी या माध्यमातून सांगतो तुम्ही इतर पक्षाचा नाद करा, प्रहार हे सामान्य लोकांचे आवाज आहे, सामान्य लोकांसाठी लढणारा आवाज आहे आणि प्रहार
हेच सामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे, इतर लोकांसाठी टक्केवारी खाणारा पक्ष नाही आहे। मी या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रहार सोलापूर शहरातील सर्व जागा लढवेन, जेवढे शक्य होईल तेवढे जागा लढवेन। जो स्वार्थी नेते असतील, जो समाजाला समाजासाठी लूट करत, जो जाती धर्माचं राजकारण करत असेल, त्यांना उरून पुरल्याशिवाय प्रहार राहणार।